ज्यांनी जपलं त्यांनाच तुम्ही संपवायला निघाला. मुफ्ती महमद आणि मेहबूबा मुफ्तीबरोबर तुम्ही गेला होता, ते काय होतं, काय सोडलं होतं तुम्ही? म्हणजे बरं, आता सुद्धा ते बिहारमध्ये जे बसलेत नितीश कुमार बरोबर, नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? इतिहास काळापासून दिल्ली आणि महाराष्ट्राचा कायम झगडा आहे. मग औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, दिल्लीने महाराष्ट्रावर सतत पाठीमागून वार केले किंवा महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न. कारण काय हे आता आजही तेच चित्र आहे. ह्याच्या मुळाशी जाण्याची आता गरज वाटते. आजही शिवसेनेचा सूड घेण्यासाठी ते बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग लावत आहे. मान्य, पण ह्याच्या मुळापर्यंत जायची गरज आहे. कारण ज्या जोपर्यंत ते दिल्लीत गेले नव्हते तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेच यांना जपत आले होते. बाळासाहेबच यांना वाचवत आले होते आणि वाचवलं होतं एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी. मग दिल्लीत बसल्यावरती असं त्या दिल्लीच्या खुर्चीला काय असा वेगळा काय स्प्रे मारला की काय झालं की तुम्हाला ज्यांनी जपलं त्यांनाच तुम्ही संपवायला निघालात? ज्या शिवसेनेनी बाबरीची जबाबदारी तेव्हा घेतली होती शिवसेना प्रमुखांनी, त्या शिवसेनेला तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून संपवायला निघालात. बरं, आम्ही काँग्रेसबरोबर गेलो म्हणून तुम्ही म्हणता हिंदुत्व सोडलं. मग मुफ्ती महमद आणि मेहबूबा मुफ्तीबरोबर तुम्ही गेला होतात, ते काय होतं, काय सोडलं होतं तुम्ही? मग तेव्हा तर आम्ही आता तुम्हाला वाटतं हिंदुत्व सोडलं, जे सोडलं नाही, पण तेव्हा तुम्ही लास्ट सोडली होतीत ना? काय मेहबूबा मुफ्ती आज सुद्धा वंदे मातरम म्हणतात की भारत माता की जय बोलतात हे माहिती असून सुद्धा तुम्ही मला हे त्यांनी एकदा सांगितलं होतं की तिकडे निवडणुका घेऊन दाखवा असं अतिरेक्यांनी आव्हान दिलं, म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या, सरकार बनवून दाखवा म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सरकार बनवून दाखवलं. पण सरकार बनल्यानंतर मला वाटतं मुफ्ती महमद सईदनी अतिरेक्यांचं आणि पाकिस्तानला त्यांनी धन्यवाद दिले होते काश्मीर खोऱ्यात शांततेत निवडणुका होऊ दिल्यामुळे. मग कोणाला काय दाखवलं तुम्ही, कोणाला काय दाखवलं? म्हणजे बरं, आता सुद्धा ते बिहारमध्ये जे बसलेत नितीश कुमार बरोबर, नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? कारण मला जे आठवतं त्याच्याप्रमाणे त्यांनी एकदा संघमुक्त भारत असा नारा दिला होता. संघमुक्त भारत असं शिवसेनेनं कधी दिला नाही. राम मंदिराच्या प्रश्नावर रामविलास पासवान एनडीएतून बाहेर पडले होते, तरी ते त्यांना प्यारे होते. हो, आम्ही तो उलट म्हणत होतो की विशेष कायदा बनवा. 5 वर्ष 7 वर्ष झाली तरी ते विशेष कायदा बनवून राम मंदिर बनवू शकले नाही, ते न्यायालयाने निकाल दिला.